Pegadão! Ah, pegadão! Ah, pegadão! Maharaj! Ganapati! Gajashwapati! Bhupati! Prajapati! Suvarnaratna Shripati! Ashtavadhana Jagrita! Ashtapradhana Veshtita! Nyayalankara Mandita! शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज की जय। जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, दिवाळीतून वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बनवले जातात, तर आम्ही ह्यावर्षी बनवलेला आहे किल्ला हा कोंडाना म्हणजे सिंहगड, हा किल्ला आम्ही आता इथे बनवलेला आहे। आणि हा किल्ला बनवताना आम्ही गुगलवर जे मॅप आहे त्याप्रमाणे आम्ही हा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर प्रत्येक ठिकाणी जे किल्ल्यावरील ठिकाणं आहेत वेगवेगळी, त्या ठिकाणावरती नावं देण्याचा देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, आम्ही हा जो किल्ला बनवताना खूप अडचणी देखील आल्या। तर या अडचणी म्हणजे काय, तर आम्ही दिवाळीच्या आधी 2 दिवस आम्ही हा किल्ला बनवायला घेतला, स्ट्रक्चर वगैरे सगळं आम्ही तयार केलेलं, दगड वगैरे बाहेरून आणले, हे दगड सुद्धा आमच्या इथे उपलब्ध नव्हते, मातीसुद्धा आम्ही जे आहे ते आमच्या मुलांनी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरून जवळजवळ पेट्रोल पंप इथून ही माती आणलेली आहे, जिथे रस्त्याचं काम चालू होतं तिथून ही माती आणलेली आहे। त्यामुळे किल्ला बनवताना खूपच अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर दीपावलीच्या आदल्या दिवशी पावसाने सुरुवात केली, तर जे स्ट्रक्चर तयार केलेलं होतं ते तिथे खूप पाणी झालं होतं, कारण पाऊस देखील खूप मुसळधार पडला होता। त्यानंतर 2-3 4 दिवस सतत पाऊसच होता, आम्ही तर सुद्धा आम्ही माघार घेतलेली नाही, आम्ही हा किल्ला बनवायला घेतलेला, तर आम्हाला हे पूर्णच करायचं होतं, कारण शिवरायांचं जे हे किल्ला आहे जो सिंहगड आहे जो तानाजी मालुसरे यांनी हा गड ताब्यात घेतला, जे गनिमी काव्याने लढून, आणि त्यामध्ये त्यांनी आपलं बलिदान देखील दिलं तानाजी मालुसरे यांनी, तर आम्हाला तो किल्ला आम्हाला तयार करायचाच होता। तर त्यासाठी आमच्या सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली, आणि जेव्हा पाऊस पडायचा त्यावेळेला बरेचसे इकडे आजूबाजूला चिखल देखील व्हायचा, परंतु आम्ही तो चिखल रोजच्या साफ करत होतो। तसंच आपण बाजूला तो कागद पाहत आहे जी ताडपत्री आहे, ती ताडपत्री रोजच्या रोज आम्ही ह्या किल्ल्यावर टाकत असो, परंतु त्यामुळे काय व्हायचं की जे हे जे भिंत आहे ही भिंत बऱ्याच वेळेला ती कोसळत होती ज्यावेळी पाणी पडायचं, आणि त्यामुळे काय होतं इथे आतमध्ये जे बारीकसारीक जे आम्ही कलाकुसर केलेले होते
जे मंदिरं केलेली आहेत ती मंदिरं देखील कोसळून जायची, कारण पाणी पडल्यानंतर ताडपत्रे खाली दबून जायचे पाण्याने. त्यामुळे ही मंदिरं देखील तर सुद्धा आम्ही ते त्या अडचणीवर मात देऊन सुद्धा आम्ही या गोष्टी तयार केलेल्या. आणि आता जवळजवळ 2-3 दिवस आता पाऊस नाही आपल्या राजापूरमध्ये, तर त्यामुळे आम्ही आता हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर आता आम्ही इथे जे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत या किल्ल्यावरील त्या देखील आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही इथे टॅग लावलेला आहे, तर ते देखील तुम्हाला आम्ही दाखवू. तर किल्ला पाहून घेऊया. तर आपण पाहताय इथे हा इथे पुणे दरवाजा आहे सुरुवातीलाच. आता पुणे दरवाजाचे 3 दरवाजे आहेत. हा दुसरा दरवाजा आहे, त्यानंतर हा पुढे हा तिसरा दरवाजा आहे. असे 3 दरवाजे आहेत सिंहगड या किल्ल्यावर जाण्यासाठी. तर आपण किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तर आपण आता किल्ल्यामध्ये आताच जाऊ, प्रवेश करूया डायरेक्ट लक्ष्मणला सांगून. तर ते गेल्यानंतर आपण पाहूया, आपण सुरुवात तिकडूनच करूया. हे पाहायपर्यंत सुरुवात करूया. इथे आपल्याला इथे घर एक पाहायला मिळतंय. तर इथे पुढे गेल्यानंतर तलाव आहे. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर इथे देवटाक म्हणून एक ठिकाण आहे. तसंच आणखीन पुढे आल्यानंतर इथे टिळक बंगला आहे. इथे हा इथे बुरुज आहे, तोफ आहे, पाहताय आपण. तर आणि आम्ही इथे मावळे वगैरे हे ठेवलेले आहेत. इथे गेल्यानंतर कोंढाणेश्वर मंदिर आहे, आपण पाहताय मंदिर आहे. थोडं पुढे गेल्यानंतर त्याच्याच पुढे अमृतेश्वर मंदिर देखील आहे. बाजूला तलाव आहे. तसंच तानाजी मालुसरे यांची ही समाधी देखील आपल्याला पाहायला मिळेल, इथे आम्ही बांधलेली आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला इकडे राजाराम महाराज समाधी देखील आहे. पुढे थोडं पुढे आल्यानंतर इथे तलाव आपल्याला एक पाहायला मिळेल. आणि हा इथे कलावंतीन बुरुज म्हणून एक ठिकाण आहे सिंहगडावर. तसंच हा तानाजी कडा जो आपण बघताय, ते तानाजी मालुसरे यांनी जेव्हा इथे आक्रमण केले मुघलांच्या ताब्यात होता, त्यावेळेला कोंढाणा असं या किल्ल्याचं नाव होतं. ज्यावेळेला जिजामातेने शिवाजी महाराजांजवळ एक इच्छा व्यक्त केली की कोंढाणा जो किल्ला आहे तो आपल्या मुघलांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात यावा, स्वराज्यामध्ये तो सामील व्हावा, जिजामातेची अशी इच्छा होती ती त्यांनी शिवरायांना बोलून दाखवली. त्यावेळेला हा किल्ल्यावर कोण स्वारी करणार ह्याची चर्चा सुरू होती. त्यावेळेलाच तानाजी मालुसरे यांच्या कानावर ही गोष्ट गेली की जिजामाता त्यांना कोणाला किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायचा आहे. त्यावेळेला तानाजी मालुसरे पुढे आले, त्यांनी शिवाजी महाराजांना आपली इच्छा व्यक्त केली की मला कोणाला किल्ला आहे तो आपल्याला सर करायचा आहे, तो आपल्या स्वराज्यामध्ये मिळवून द्यायचा, तो त्यासाठी मी प्रयत्न करेन. परंतु त्यावेळेला तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याचं लग्न देखील ठरलेलं होतं. त्यावेळेमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की महाराज तुमच्या घरी शुभ कार्य आहे, त्यामुळे तुम्ही आता युद्धावर जाऊ नका, आम्ही दुसरे कोणतरी मावळे पाठवू. परंतु तानाजी मालुसरे यांनी न ऐकता त्यांनी सांगितलं की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं सांगून त्यांनी कोंढाणा गडावर किल्ल्यावर स्वारी करायचं ठरवलं. तर शिवाजी महाराजांची जी युद्धाची पद्धत आहे गनिमिकावा, त्याचप्रमाणे हा गड स्वर करायचा असं तानाजी महाराजांनी ठरवलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी सूर्यबंधू सूर्याजी यांना बरोबर घेऊन हा कोंढाणा किल्ला स्वर केला. आणि त्यावेळेला त्या कोंढाणा किल्ला स्वर करताना ते धाडातीर्थी पडले. आणि ते शिवाजी महाराजांना याचं खूप दुःख झालं. ज्यावेळेला शिवाजी महाराजांना कळलं की गड आला परंतु आपला मावळा आहे पराक्रमी तानाजी मालुसरे यांचं बलिदान ते द्यावं त्यांना द्यावं लागलं, त्यामुळे ते खूप दुःखी कष्टी झाले. आणि त्यांनी त्यावेळेला एक उद्गार काढले की गड आला पण सिंह गेला. तेव्हापासूनच हा जो कोंढाणा गड आहे त्याला सिंहगड या नावाने ओळखलं जातं आणि ते नाव पडलं सिंहगड म्हणून. तर आपण आता पुढे जाऊया. इकडे इथे बुरुज आहे, ज्याप्रमाणे गुगल मॅपमध्ये आम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे आम्ही हे तटबंदी आहे ते आम्ही बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पुढे आल्यानंतर इथे झुंजार बुरुज आहे, इथे देखील बुरुज आहे, हे देखील ते एक बुरुज आहे. तसंच इकडे आता आपण आलो ते कल्याण दरवाजा, हा एक कल्याण दरवाजा पाहताय आपण. हा कल्याण दरवाजा आहे. आणि तिथे पुढे गेल्यानंतर इकडे आतमध्ये आपल्याला हा तलाव आहे. तसं इथे हत्ती तलाव देखील आहे बाजूलाच, म्हणजे हा थोडा मोठा तलाव आहे. तसंच इथे अमृतेश्वर मंदिर हे तुम्हाला दाखवलं जाईल, तर सुद्धा पुन्हा एकदा पहा. आणि इथे कोंढाणेश्वर मंदिर. तसंच तानाजी मालुसरे ज्यांनी ह्या गड सर केला, ज्याने इथे बलिदान दिलं, त्यांचं देखील स्मारक इथे आहे. हा पहा इथे स्मारक आहे. तर मित्रांनो आपण आता गड पाहिला आहे. तसंच आजूबाजूला तिकडे आपण पाहत आहे पुरंदर आहे, त्या बाजूला तिथे आपण टॅग लावला आहे. तसंच पुढे रोहिडा, तिकडे किल्ला आहे. तसंच
तिकडे राजगड आहे, तोरणा आहे त्या बाजूला तिकडे, असं आम्ही थोडं इथे माहिती म्हणजे एक टॅग लावून ठेवलेले आहेत, म्हणजे कोणत्या दिशेला कोणता गड आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. तसंच इथे इथे वाहन हातनकर वस्तीकडे जाणारा हा मार्ग देखील, इथून ह्या बाजूकडे हातनकर वस्ती आहे आणि तिकडे वाहनतळ आहे त्या बाजूला. खरोखरच खूप सुंदर असा किल्ला झालेला आहे आणि खरोखर जे बनवलेलं आहे ते रोशनाचे वैभव गुरव, जगदीश गुरव, बंटी आमचा, तसंच ओंकार, विघ्नेश, रत्नेश यांचं खूप खूप खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे. ह्या अगोदर सुद्धा आम्ही किल्ले बनवायचे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही किल्ला बनवत नव्हतो. एक छोटासा किल्ला बनवायचं आवड खूप होती, कारण शिवाजी महाराजांवर सगळ्यांचंच प्रेम आहे आणि त्या शिवाजी महाराजांचं किल्ला बनवणं हे आमच्यासाठी एक आवड होती, आवड आहे. आणि त्यामुळेच आम्ही ह्यावर्षी सिंहगड आम्ही हा किल्ला बनवलेला आहे. आणि हे किल्ला बनवल्यामुळे आम्ही आता 9 तारखेला आम्ही खुद आम्ही जेवढी मुलांनी बनवलेलं आहे तसं आणि सर्व टीम आमची सिंहगडला आम्ही जाणार आहोत. 9 तारखेला आम्ही रात्री आम्ही इथून प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि 10 तारखेला आम्ही सिंहगडावर असणार आहोत. तर एक शिवरायांच्या प्रेमापोटी आम्ही हा किल्ला बनवलेला आहे आणि सिंहगडावर देखील आम्ही जाणार आहोत. तर खरोखरच खूप आनंद वाटतो आहे किल्ला बनवलेल्याचा. एक सांगायचं म्हणजे हा जो किल्ला बनवलेला आहे हा पूर्ण मातीचा बनवलेला आहे. तर आपण पाहत आहे बुरुज देखील हे मातीचे आहे, आतमध्ये दगड वगैरे आहेत. तसंच हा जो दरवाजा आहे जे गणपतीच्या पण माती आहे त्या मातीपासून बनवलेले दरवाजे आहेत. त्याच्यावर हे तयार एक साच्यामध्ये तयार करून साधारण याला नक्षीकाम केलेलं आहे. दरवाजे आहेत ते सर्व हे गणपतीच्या मातीपासून बनवलेले आहेत, त्यामुळे त्यांना आकार तरी देता आलं थोडंफार, तर मातीनेही शक्य झालं नसतं. किल्ला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या ह्या किल्ल्यासाठी एक लाईक करा नक्कीच. आणि जे आपले मेहनत घेतली आहे आमच्या सर्व मुलांनी त्यांची खरोखर मनापासून कौतुक करतो. धन्यवाद मित्रांनो. महाराजा धीराज, राजा